द लॉर्ड प्रभू श्रीच्या नावात तुमचं स्वागत आहे परत एकदा साडेआठच्या प्रार्थनेसाठी वचनासाठी आपण भेटत आहोत आणि बायबलचं वचन सांगत की तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं आपण वचन ऐकू जेवढं तुम्ही वचन ऐकणार जीवन बदलले जाणार गोष्टी घडणार हा ललिया या आपण सगळे एकत्र बसूया तुमच्या घरात बायबल घेऊन बसा तुम्ही सगळे तुमचे लेकर सगळे एकत्र बसा आणि चला पाच दहा मिनटं आपण देवाचं वचन ऐकूया जर तुम्ही मत्ते याच्या दे आलात ऐका आज आपण वचनाचं महत्त्व समजणार आहोत पा प्रभू काय म्हणत आहे प्लीज वाचूया लोकं मला सांगतात की पास्टर आम्ही प्रार्थना करतो आम्ही उपास करतो का उत्तर मिळत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उपास करणं प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं वचन देखील ऐकणं आहे वचन समजणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला प्रभेशमध्ये वाढायचं आहे जर तुम्हाला प्रभुषु ख्रिस्तामध्ये फळ देणारं बनायचं आहे जर तुमच्याद्वारे जगात देवाचा प्रकाश बाहेर पडावा किंवा लोकांपर्यंत जावा अशी तुमची इच्छा आहे मग तुम्ही वचन ऐकणं खूप गरजेचं आहे मग बायबलमध्ये आहे प्लीज या जर तुम्ही मत तेव ते ते तेराव्या अध्यात आलं आणि अठरा वचन नाव जर तुम्ही तेरावा अध्याय पूर्ण वाचला तर हा पेरणाऱ्याचा असा दाखला आहे आणि प्रभू शू सांगतो की वचन पेरणं हृदयात किती गरजेचं आहे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया पण बायबल मध्ये असे लिहिलेलंय प्लीज वाच अठरा वचन ऐका काय लिहिले प्रभू काय म्हणतो तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या हा जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो हा पण ती त्याला समजत नाही तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो वाटेवर पेरलेला तो हाच आहे बायबल असं सांगतं की राज्याची गोष्ट आपण आता देवाच्या राज्यात आहोत आणि देवाच्या राज्यातल्या गोष्टी देवाच्या राज्यातल्या लोकांनी कळणं खूप गरजेचं आहे आदर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही देवाच्या राज्यात आहात आणि आपल्याला देवाच्या राज्यात कसं राहायला पाहिजे काय म्हटलं गेलंय लॉड कारण बायबल सांगता आपल्याला अंधाराच्या सत्तेतून देवाने काढलंय आता आपण देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहोत सो सिस्टर ब्रदर वचन कळणं खूप गरजेचं आहे प्रभू म्हणाला परत वाचूया अठरा वचन तर तुम्ही पेरणाराचा दाखला ऐकून घ्या पेरणाऱ्याचा दाखला म्हणजे पेरणारा तुम्हाला माहिती शेतकरी बी पेरतो आणि उगवतो पीक हो उगवतं त्याप्रमाणे देवाच्या राज्यात बी पेरलं जातं म्हणजे देवाचं वचन वाचूया जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो म्हणजे येशूच्या गोष्टी ऐकतो किंवा देवाच्या राज्यातल्या गोष्टी ऐकतो पण ते त्याला समजत नाही पण ते त्याला समजत नाही तेव्हा तो दुष्ट येतो तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतकरणात पेरलेले व त्याच्या पेरलेले ते हिरावून घेतो ते हिरावून घेतो वाटेवर पेरलेला हाच आहे ना पहिलं वचन समजून घ्या मग आपण पुढं बघणार आहोत चार बायबल सांगतं की वचन तुम्ही चर्चला येता किंवा ऑनलाईन ऑनलाईन ऐकता किंवा ज्यावेळेस एखादं बायबल तुम्ही बायबल बायबल उघडता वचन वाचता आणि ज्यावेळेस तुम्ही ते वचन ऐकता बायबल सांगता ते समजलं नाही तर दुष्ट येतो आणि जर समजलं तर दुष्ट येणार नाही दोन गोष्टीचा फरक समजून घ्या तो दुष्ट म्हणजे शैतान आहे आणि बायबल सांगतं त्याची इच्छा नाहीये की वचन तुमच्या हृदयात पेरलं जावं तुम्हाला समजावं तुमचे आत्मिक डोळे उघडले जावे आणि तुम्ही येशूमध्ये पॉवरफुल सामर्थ्यवान बनावं अशी शैतानाची इच्छा नाही पण देवाची इच्छा आहे की तुम्ही वचन ऐकावं सामर्थ्यवान बनावं आणि तुम्ही फळ देणारे बनावं आणि तुमच्याद्वारे लोकांच्या लोकांना आशीर्वाद मिळावा हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर साधे विश्वास राहायचं आहे कस तरी स्ट्रगल करत त्रासामध्ये आज दुःख आहे तो उद्या सुख आहे असं समजत जर स्वर्गात जायचं तर मग हे वचन तुमच्यासाठी नाही पण जर तुम्हाला येशूमध्ये आलात आणि पूर्णपणे आशीर्वादित गौरवित विजयी देवाने दिलेल्या जे राज्यातल्या गोष्टी त्या कळाल्या पाहिजे तर तुम्हाला वचन समजणं ऐकणं नाही फक्त समजणं खूप महत्वाचं आहे कारण ऐकणारे तर खूप आहेत पण समजणाऱ्या लोकांनाच आशीर्वाद मिळतो ुले लोया बायबल मध्ये काय लिहिलंय तुम्ही पत्र याचा पहिला अध्यामध्ये आलात प्लीज या आपण या गोष्टीवरती या दोन तीन दिवस मनन करणार आहोत आणि लक्षात ठेवा हे वचन तुम्हाला खूप आशीर्वादित करेल वासूया याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि प्लीज बावीसच्या पुढे जाऊया आपण वासूया पण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा वचनाप्रमाणे आचरण करणारे असा आचरण करणारे असा वाचूया केवळ ऐकणारे हा व स्वतः भुलवणारे असे असू नका सी बायबल काय सांगतो फक्त ऐकणारे काय लोक चर्च वाचतात फक्त ऐकणारे फायदा नाही ना फायदा नाही समजणार जीवन अत्यंत की की बाबा देव जर माझ्याशी मी त्याचे लेकरू आहे तर मला समजलं पाहिजे मी जगाचं लेकरू नाही मी जगातला माणूस मी देवाचे लेकरू आहे yes. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल किंवा मला समजेल त्यावेळेस आपण त्याप्रमाणे वागणार अगर समझ में नहीं आ गया अगर आपको समझ में नहीं आ रहा है कि मैं प्रभु का वचन मेरे लिए क्या बोल रहा है तो हम तब आपण त्याच्याप्रमाणे जगणारच नाही मन तो बायबल मध्ये लिहिलंय पुढचं वचन कसे असिस्ट वचनप्रमाणे आचरण करणाऱ्यासा केवळ ऐकणारे okay. व स्वतःस भूलवणारे असे असू नका स्वतःला भूलू नका ज्यावेस आपल्याला कळत नाही वचन आपण भूलवतोय स्वतःला वासूया कारण कोणी जर ऐकणारा मात्र आहे कोणी फक्त जर ऐकणारा आहे पण ते आचरणारा नाही ते आचरणारा नाही तर तो आपला तर तो आपला शारीरिक चेहरा आरशात पाहणाऱ्या माणसासारखा आहे ओके कारण तो स्वतःला पाहतो ओके मग तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो पाहतो तुम्ही ज्यावेळेस तयार होता त्यावेळेस तुम्ही आरशासमोर उभे राहता आणि आरसा तुम्हाला सांगतो की बाबा तुझे कपडे व्यवस्थित आहे तुझे केस व्यवस्थित आहे आता तू अप टू डेट दिसतो कोण आपल्याशी बोलतो आपण आपल्याला नाही बघू शकत आरसा आपल्याशी बोलतो तर बायबल सांगतं देवाचं वचन आरसा आहे आणि आपला आतील माणूस जो आहे तो देवाच्या वचनात जर पाहत असेल तर आपल्याला दिसतं की मी येशू मध्ये विजयी आहे प्रभू येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतलं yes. येशू ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे येशू ख्रिस्तामध्ये मी आजारी पडणार नाही कुठला yes. शैतान मला हात लावू शकत नाही yes. हे लिहिलेलं आहे बायबल मधील देव जर आम्हा बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल हे लिहिलेलं आहे पण आम्ही फक्त ऐकतो पण त्याप्रमाणे जर समजलं नाही तर बाय सांगतो दुष्ट येतो आणि ते वचन काढतो आणि मग काहीच फायदा आणि जर वचन नसेल हृदयात खूपसे लोक मी प्रार्थना करताना ऐकलेले उपवास करताना पाहतात पण मी त्यांना सांगतो जर हृदयात वचन नाहीये तर पीक कसे येणार मग तुम्ही काय करता ओके मग ह्या पास्टरना फोन करणार याला फोन करणार त्रास आले संकट आले आणि पण जर वचन तुमच्यात येत तुम्ही काय होणार न मी घाबरणार नाही ना। मला हात लावणार नाही कारण वचनात लिहिलेलं आहे की येशूने प्रत्येक मला विजय दिलाय शत्रूच्या सर्व शक्तीवर विजय दिलाय आणि तुम्ही काय करता मग तुमच्या मुखातून वचन निघून जा आजार प्रभू यशूच्या निघून जा का कारण तुम्हाला वचन समजल्यामुळं ते वचन तुमच्या मुखातून बाहेर येतं अगर समज नाही आहे तो क्या फायदा समजा तुमच्याकडे दहा लाख रुपये आहेत आणि तुमच्या बँकेत ते ठेवलेले आहेत आणि ते दहा लाख रुपये तुमच्या बँकेत ते तुमचे आहेत हे तुमच्या खात्यावरती आहेत आणि जर तुम्ही विसरला तुम्हाला माहीत आहे खात्या सॉरी तुमच्या बँकेत पैसे आहेत पण जर तुम्ही विसरला आणि काही तुम्हाला आड आली नड आली किंवा काही गरज लागली आणि तुम्हाला पैशाची ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेला तुम्ही इतकं तिकडे शोधत बसला पण तुम्हालाही कळायला पाहिजे की ऑलरेडी बँकेत पैसे आहेत आणि ते माझ्यासाठी आहेत पण तुम्ही इकडे तिकडे शोधत बसता सेम बे तुम्हाला हे कळाल पाहिजे की मी प्रभु येशू मध्ये सगळं काही वचनात लिहिलं ते माझं आहे पण जर मी इकडे तिकडे हात पसरत बसलो इकडे तिकडे बोलत बसलो तो फायदा काय म्हणून बायबल मधील पुढचं वचन सिस्टर कारण परंतु जो मोकळेपणाच्या पूर्ण नियम शास्त्रात न्याहाळून पाहतो म्हणजे देवाच्या शास्त्रलेखात जो पाहत राहतो पाहत राहतो तो विसराळू असा ऐकणारा न होता काम करणारा होतो ग्रेट थिंग आरोग्य मिळालेलं आहे मी विजयी आहे मी शापित नाहीये नाही दुरात्मा तुम्ही विसरणार नाही का तुम्हाला वचन समजलंय ऐकण्यामध्ये आणि समजण्यामध्ये फरक आहे देवाप करू की तुमचे आत्मिक डोळे उघडले जावं आणि ज्यावेळेस तुम्ही वचन वाचना मग ते दोन वचन वाचा चला फक्त किंवा एक अध्याय वाचा आणि तो अध्याय ठेवून टाकायचा आणि वचनात माझ्याविषयी काय वचनात माझ्याविषयी आता सपोज तुम्ही जर एक हिब्री करायच्या पहिल्या दुसऱ्या पात्रात आला तिथं काय लिहिलेलं आहे की बायबलमध्ये आहे की त्या ठिकाणी असं आहे की मुलं रक्त मासाची होती म्हणून तोही आपल्यासारखा रक्त मासाचा भागीदार झाला कोण प्रभू येशू जेणेकरून त्याच्या रक्त या शरीरात त्यांनी शैतानाला हरवावं बरोबर आहे yes. जसे मुलं रक्त होती तसा तोही त्यांच्यासारखा भागीदार जेणेकरून त्यांनी आपल्या मरणाने मरणाचा जो अधिकारी शैतान त्याला नष्ट करावं आता ज्यावेळेस मी वचन वाचणार मग मी काय म्हणणार अरे प्रभू येशू ख्रिस्त मी जसा होतो रक्त मासाचा तसा झाला किती प्रेम केलं आणि तो आला आणि त्याने शैतानाचे सगळे कार्य त्याच्या रक्त त्याच्या मरणाने नष्ट केलेत आता शैतानाला माझ्यावर अधिकार नाही कारण बायबल सांगत हे मला काल आहे हे काल आहे मला माझ्या खात्यात दहा लाख रुपये मी जिवंत देवाचे लेकरू आहे दुःखातून जा तुम्ही म्हणणार शैतान सोड माझं जीवन yes. निक माझ्या विरुद्धातून येशू कारण बायबल मध्ये लिहिले की तुला प्रभू येशूने त्याच्या मरणाने हरवलेलं आहे मला समजलंय yes. मी ऐकलं नाही फक्त हे मला समजलंय हे माझ्या मुखातून निघतंय हे माझ्या हृदयातून निघतंय आणि मग तुम्ही आश्चर्यित होणार तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू तुझं वचन जे तुझं वचन जे आहे हे फक्त ऐकण्यासाठी नाहीये ते फक्त ऐकण्यासाठी समजलं पाहिजे ते मला समजलं पाहिजे कारण कारण जर मला समजलं ते जर मला समजलं तर शैतान वचन नाही काढणार शैतान वचन नाही काढणार हे वचन माझ्यासाठी फायद्यामंद होणार हे वचन माझ्यासाठी फायदेमंद होणार हे वचन माझ्या जीवनात हे वचन माझ्या जीवनात आत्म्या

डोळे बंद करा मी सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे डोळे बंद करा म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तू पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात माझ्या हृदयात मी तुला स्वीकारत मी तुला स्वीकारत आहे प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचं लेकरू आहे जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण माझं तारण झालेलं आहे आमेन आमेन गा फादर प्रभू येशूच्या नावात हे तुझे लेकर आहेत आजपासून मी त्यांना प्रभुष्चनाथ देवाच्या वचनाद्वारे पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतेने आशीर्वादित व्हा आय नेम प्रत्येक शरीरातले आजार प्रत्येक शरीरातले रोग प्रत्येक शरीरातले त्रास मी आज्ञा देतो निघून जा प्रभू येशूच्या नावात डोक्या असून तो पायापैन प्रभू शोचनाथ बरे व्हा लॉर्ड त्यांची परिस्थिती बदलली जाव अशी आज्ञा देतो मी येशूच्या नावात कर्जातून दुःखातून कष्टातून भांडणातून ये वर या देवाची शांती तुमच्या हृदयात राज्य करो आणि फादर प्रत्येक गरज आणि इच्छा पूर्ण कर प्रभू आमेन सो so,